की जे लोक गेलेले आहेत त्यांचा आणि हिंदुत्वाचा सुतराम संबंध नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती खेळ करत आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या लोकांचं कारण मात्र हे वेगळंच होतं, हे आता या सगळ्या पुराव्यानंतर स्पष्ट होतंय. पण तरीही अजूनही जर हिंदुत्वाचा आव आणायचा असेल तर उगच आपलं चलत चलत काहीतरी सांगितलं पाहिजे आपल्याला. म्हणून एकदा लक्षात आणून दिले पाहिजे की राष्ट्रवादी सोबत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गेली तर हिंदुत्व धोक्यात येते असे म्हणणारे सगळे आमचे 40 चुकार भाऊ नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी भाजपच्या सोबत असणार आहे. तर मग अशा वेळेला तिकडून भाजपला बाहेर पडायला सांगतील का? जर ते बाहेर पडले नाही तर भाजप नकली हिंदुत्ववादी आहे आणि नकली हिंदुत्ववाद्यांच्या सोबत तुम्ही इथे सरकार स्थापन करणार का? मला वाटतंय हिंदुत्वाच्या खातीर त्यांनी दणादण रजनीकांत स्टाईल सगळ्या खुर्च्यांना लाथा मारल्या पाहिजेत आणि बाहेर पडलं पाहिजे आणि हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभं राहिलं पाहिजे. अन्यथा आम्ही डुप्लिकेट लोक आहोत, आम्हाला हिंदुत्वच काय, आम्हाला मानवता धर्माशी सुद्धा घेणं देणं नाही, हे त्यांनी एकदा कबूल केलं पाहिजे.